औरंगाबादच्या पिसादी विभागामध्ये मातंग समाजाच्या जनार्दन कासारे यांचं हत्याकांड झालेलं आहे। जातीय गाव मुंडाने अतिशय सुनियोजितपणे क्रूरतेने आज दुपारी हल्ला करून वृद्ध असलेले जनार्दन कासारे यांना जागेवरच ठार करण्यात आलेलं आहे। दलित मातंग स्वाभिमानाने जगतोय, गायरान जमिनीमध्ये आपला पोटापुरतं कसतोय, त्याने गुलाम असायला हवं, त्याने सालगडी असायला हवं, त्याने शेतमजूर असायला हवं, तो स्वाभिमानाने कसा काय जगतोय हा राग जातीवाद्याच्या मनात होता का असा प्रश्न पडलाय। 2008 आणि 2009 ला केलेल्या अट्रॉसिटी ऍक्ट मध्ये जर या आरोपीवरती कठोरपणे कारवाई झाली असती तर आज जनार्दन कासारे यांचं हत्याकांड झालं नसतं। ऍट्रॉसिटी ऍक्टचे पीडित म्हणून जर जनार्दन कासारेंना पोलीस संरक्षण दिलं असतं तर आज हे हत्याकांड घडलं नसतं। शोषित पीडित हा समूह आज स्वतःचं अस्तित्व वाचवण्यामध्ये या ठिकाणी लागलेला आहे। ही घटना अतिशय गंभीर आहे, मानवतेला काळिंबा फासणारी आहे आणि महाराष्ट्रात अचानक दलित अत्याचारामध्ये मोठी वाढ झालेली आहे। आता हे प्रेत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आहे, चिकलठाण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते जमा झालेले आहेत, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत। मी स्वतः यामध्ये भूमिका घेतोय, हा विषय राज्यव्यापी केल्याशिवाय मी राहणार नाही। आमची मागणी आहे की तात्काळ 302 ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत या आरोपीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याला तात्काळ अटक झाली पाहिजे, अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबांनी घेतली। त्यांच्यासोबत आम्ही उभा राहू आणि हा लढा राज्यव्यापी करू। आता तरी पोलिसांनी त्या पीडित कुटुंबाला तात्काळ मदत करावी, पोलीस संरक्षण द्यावे, अन्यथा त्यांना सुद्धा वाऱ्यावर सोडून पुन्हा नवा हत्याकांड होईल अशी असणारी वाट बघत राहू नये अशी भूमिका आम्ही घेतोय। निष्क्रिय अधिकाऱ्यांवर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ या मातंग समाजाच्या पीडिताला न्याय मिळाला पाहिजे, ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे।